नमस्कार नमस्कार। सर्वप्रथम मैं स्वरा भजन मंडळाच्या डॉक्टर सुहाना काकुलकर्ण मॅडम यांचे आभार मानते हैं कि त्यांनी त्यांच्या या मंडळातर्फे मला गाण्याची संधी दिली आणि आज मी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचं एक रामाचं भजन आपल्यापुढे सादर करते। दिन हा का मारी द्वारी तुझा हरी कधी जाईल हा तुझ्या कानावरी नको अंत पाहू जीव घाबरला नको अंत पाहू जीव घाबरला किती विनवू तुला रामा दया घना किती आळवू तुला रामा दया घना किती विनवू तुला विषयाने मला दिन केले भारी तुझ वीण आता सांग कोण तारी पाही पाही प्रभो आलो शरण तुला पाही पाही प्रभो आलो शरण तुला किती विनवू तुला रामा दया घना किती आळवू तुला रामा दया घना किती विनवू तुला पापी अजा मेळा मुक्त केले कोणी गणिका गजेंद्रासी उद्धरिले कोणी उपेक्षीस काय या दीन बाळा उपेक्षीस काय या दीन बाळा किती विनवू तुला रामा दया घना किती आळवू तुला रामा दया घना किती विनवू तुला म्हणावी तो तुझा ब्रीद राखे हरी ठेवी चरणावरी नको लोटू दूरी अपराधी जरी मी काय भारी तुला अपराधी जरी मी काय भारी तुला किती विनवू तुला रामा दया घना किती आळवू तुला रामा दया घना किती विनवू तुला ऐकोने या दिन वाणे गुरु राये नाभी नाभी ऐसे उभारो ने बाहे राम पाठ करी भय नाही तुला राम पाठ करी भय नाही तुला किती विनवू तुला रामा दया घना किती आळवू तुला रामा दया घना किती विनवू तुला ऐसा दीन दयाळ सांगा कोण दुजा भोर कली माझी मोक्ष केला सोपा दीनदास म्हणे राम राम बोला दीनदास म्हणे राम राम बोला किती विनवू तुला रामा दया घना किती आळवू तुला रामा दया घना किती विनवू तुला किती आळवू तुला किती विनवू तुला रामा दया घना। ब्रह्मचैतन्य श्री सद्गुरु गोंदवलेकर महाराज की जय। धन्यवाद। नमस्कार। मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी स्वरा भजनी मंडळ ऑनलाईन या माझ्या संकल्पनेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही घरात भजन रेकॉर्ड करून पाठायचे भजनच म्हणायला पाहिजे असं नाही, तुम्ही स्वरचित रचना सुद्धा म्हणू शकता, डोहाळे म्हणू शकता, बारशाचं गाणं म्हणू शकता, म्हणजे पाळणा म्हणू शकता, तुमच्या आवडीची अशा रचना ज्या असतील त्या सर्वांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही आपली संकल्पना आहे। ही कोणतीही स्पर्धा नाही, याला फी नाही आणि याला मोबदला सुद्धा नाही। तुम्हाला शेवटी व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, त्यावरून तुम्ही नियम अटी आणि सूचना मागवून घेऊ शकता आणि मला तुम्ही घरात रेकॉर्ड करून मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकता। धन्यवाद।